शेवगाव तालुक्यातील तब्बल 2238 विद्यार्थी उद्या शिष्यवृत्ती परीक्षा देणार असून कोरोना सुसंगत नियमांचे पालन करत तालुक्यातील 17 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन केले आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच ऑफलाईन परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे। याबाबत शेवगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। परीक्षेचं नियोजनासाठी आम्ही सर्व केंद्र संचालकाच्या 2 वेळा सभा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या। त्या 2 सभेमध्ये 100% आमचे केंद्र संचालक उपस्थित होते। उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी आज म्हणजेच परीक्षापूर्व 11 तारखेला सर्व केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकाच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्या कसे प्रविष्ट होणार आहेत याचं नियोजन करण्यात येणार आहे। कोविडच्या कालावधीमध्ये विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत येत असल्यामुळे कोविडचे सर्व नियम पाळून एका वर्गामध्ये 24 विद्यार्थी असं परीक्षेचं नियोजन झालेलं आहे। यासाठी परीक्षा सूत्रबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आमच्या तालुक्याचे आदरणीय सभापती श्री डॉक्टर क्षितिजी गुल्हे पाटील, आमच्या सभापती आदरणीय नूतनताई भोंगळे मॅडम, आमचे गटविकास अधिकारी आदरणीय महेशजी डोके साहेब। बातमी प्रतिनिधी अजय नजर, मायभूमी न्यूज, शेवगाव।